नमस्कार, मी सीमा किराच्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत। आजच्या या भागात आपण आजूबाजूच्या घडामोडींसह 30 मार्च रोजी प्रकाशित झालेल्या साप्ताहिक किरातमधील बातम्यांचा संक्षिप्त आढावा समजून घेणार आहोत। वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचा तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी पाटकर हायस्कूलच्या ज्युबली हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला। वेंगुर्ला पोलीस स्टेशनची स्वच्छता, निगा, प्रत्येक विभागाचे कक्ष चोख ठेवण्यासाठी वेंगुर्ला येथील पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे। पोलीस स्थानकात येणाऱ्या नागरिकांना महत्त्वाच्या गुन्ह्यांबाबत कोणती खबरदारी घ्यावी याचे भित्तीचित्राच्या माध्यमातून केलेले प्रबोधनाचे काम हे आदर्शवत असून अशी रचना जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानकात झाल्यास नागरिकात खऱ्या अर्थाने जनजागृती होईल, असे प्रतिपादन वेंगुर्ला पोलीस स्टेशन तपासणीसाठी आलेल्या कोकण परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांनी केले। सागर रक्षक हे पोलिसांचे सहकारी आहेत, नागरिकांना लक्षात यावे व सागर रक्षकांना नागरिकांना विविध सूचना देताना सोपे जावे या उद्देशाने 70 सागर रक्षकांना समुद्र किनारा सक्षम होण्याच्या दृष्टीने पोलिसांचे चिन्ह असलेले टी शर्टचे वाटप वेंगुर्ला पोलीस ठाण्यामार्फत पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांच्या हस्ते करण्यात आले। लोकराज्य मंचाचे मुख्य प्रमुख डॉक्टर श्रीनिवास गावडे यांच्या हस्ते कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांचे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे रोप देऊन वेंगुर्ला नगरीत स्वागत करण्यात आले। रेडी येथील द्विभुज गणपती मंदिराचा संप्रोक्षण कलशारोहण सोहळ्यानिमित्त 26 ते 28 मार्च पर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। पाटकर हायस्कूलमधील सन 1974 मधील 11वी बॅचच्या विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सावंतवाडी वन विभागाच्या वतीने वेंगुर्ला वांगणी बीच येथे 25 व 26 मार्च कालावधीत वांगणी कासव महोत्सव उत्साहात संपन्न झाला। संजय गावडे मित्रमंडळातर्फे पोलिसांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स भेट म्हणून देण्यात आल्या। ज्या पद्धतीने मोदी सरकार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने निषेध करत असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी बोलताना सांगितले। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी आर्या संदीप पाटील हिने विविध मैदानी स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे। प्रादेशिक फळ संशोधन केंद्र व परबवाडा ग्रामपंचायत तसेच शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परबवाडा येथे काजू लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यात आले। दीपक केसरकर मित्र परिवारातर्फे शिरोडा येथे काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागून मोठी वित्तहानी झाली होती, त्या व्यापाऱ्यांना मदतीचा हात व सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे। वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये 25 मार्च रोजी पदवी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी संपर्क कार्यालयात दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच तसेच काही ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। मारुती स्टॉफ येथील श्री हनुमान मंदिरात सार्वजनिक हनुमान जयंतीचे आयोजन केले आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा।